हॅलो एव्हरीवन, माझं नाव कुमारी अंकिता अशोक अमनकर. 2017 BSc फर्स्ट इयरला शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयामध्ये माझी ॲडमिशन झाली होती आणि 2020 माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे. सध्या मी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती इथे MSc फर्स्ट इयरला आहे. खरोखरच मित्रांनो, आज हा व्हिडिओ बनवताना मला अतिशय आनंद होत आहे की ज्या महाविद्यालयामध्ये मी शिकली त्या महाविद्यालयीन जीवनात आलेले मला जे अनुभव आहे मी ते तुमच्यासमोर शेअर करणार आहे. आमचं महाविद्यालय एका ब्रीद वाक्यावर कार्यरत असते, एज्युकेशन फॉर लाईफ अँड लाईफ फॉर नेशन. शिक्षा जीवन के लिए और जीवन राष्ट्र के लिए. इथे शिक्षण तर विद्यार्थ्यांना दिलंच जाते, पण त्या शिक्षणाचा सदुपयोग आपण आपल्या सोसायटीच्या डेव्हलपमेंटसाठी कसा करणार याचे धडेसुद्धा दिले जातात. आपला सर्वसाधारण विद्यार्थी शहरी भागात शिक्षणासाठी जातो तर पहिला प्रश्न असाच असतो की बा मी बाहेरगावी जात आहे तर माझं महाविद्यालय कसं असेल आणि माझे टीचर्स कसे असतील, ते कॉपरेट करतील का. आणि खरोखर सांगताना आनंद होत आहे की महाविद्यालयीन जीवनात 3 वर्ष जेव्हा माझा एक अनुभव आहे की इथले जे टीचर्स लोक आहेत ते अतिशय कोऑपरेटिव्ह आहेत, ते स्टुडंटला खूप गाईड करतात, मोटिवेट करतात. इथे स्टुडंटची काउन्सिलिंगसुद्धा केली जाते, जे आपल्याला इतर महाविद्यालयामध्ये सहसा पाहायला मिळत नाही की विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग. आणि इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज राबवल्या जातात, त्यापैकी महत्त्वाची ॲक्टिव्हिटीज म्हणजे वीकली इथे सलग 3-4 दिवस तरी गेस्ट लेक्चर ऑर्गनाईज होते आणि वेगवेगळ्या डिफरंट रिसोर्स पर्सनला वेगवेगळ्या टॉपिकवर बोलण्यासाठी इथे बोलवलं जाते. आणि गेस्ट लेक्चर असलं की अँकरिंग आलीच, वोट ऑफ थँक्स आलंच, आणि ओव्हरऑल प्रोग्राम कसा झाला त्याचा फीडबॅक पण द्यावा लागतो. मग यामुळे काय होतो, विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. अँकरिंग, विद्यार्थी अँकरिंगसाठी ॲक्टिवली पार्टिसिपेट करतात, वोट ऑफ थँक्स देतात, ओव्हरऑल प्रोग्राम कसा वाटला त्याचा फीडबॅक प्रेझेंट करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक आत्मविश्वास वाढतो आणि त्याचं उदाहरण मीसुद्धा आहे की अशाच प्रोग्राममुळे माझासुद्धा आत्मविश्वास खूप वाढला आहे. आणि इथे विद्यार्थ्यांना स्वावलंबीसुद्धा बनवलं जाते, म्हणजे एखादा विद्यार्थी जर शिक्षण अफोर्ड नसेल करत तर इथे अर्न अँड लर्न स्कीम म्हणजे कमवा आणि शिका योजनासुद्धा आहे की विद्यार्थी स्वतः कमवतो आणि शिकतोसुद्धा. आणि इथे डिपार्टमेंटल ॲक्टिव्हिटीजसुद्धा खूप होतात, जसं सेमिनार कॉम्पिटिशन होतं, आणखी आपल्याला आपल्याला ॲक्वेरियम वगैरे बनवण्याचं ट्रेनिंग दिलं जाते. म्हणजे ओव्हरऑल शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयामध्ये नुसतं विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात नाही तर इथे विद्यार्थी प्रत्यक्ष घडवल्या जातात. सर्वसाधारण विद्यार्थी जरी या महाविद्यालयात शिकत असेल तर डेफिनेटली तो एक टॅलेंटेड पर्सनॅलिटी म्हणूनच बाहेर पडेल. आणि खरोखरच अशा महाविद्यालयामध्ये मी शिकली, या महाविद्यालयानं मला भरपूर काही शिकवलं आहे. आज मी जर बाहेर जगात कुठंही गेली तरी मी कॉन्फिडंटली जगू शकते एवढं नॉलेज मला या महाविद्यालयाने दिलं आहे. 3 वर्ष कसे निघून गेले काही कळलंच नाही, खूप आनंदाने गेले. आणि पुन्हा पुन्हा मला असं वाटते की महाविद्यालयामध्ये जावं, तिथेच शिकावं, परंतु ते शक्य नाही. थँक्यू ऑल टीचर्स फॉर मोटिवेटर्स, फॉर गाईडर्स एव्हरी टाईम. मला जर कोणती सध्या जरी क्वेरी असली ना आणि मी जर कोणत्या टीचर्स लोकांना कॉल केला ना तर ते 100% आपली मदत करायला तत्पर असतात आणि ते क्वेरी सॉल्व्ह करतात. आणि असंच नाही की मी BSc स्टुडंट आहे तर मी BA सरांना कॉल केला आणि ते माझी क्वेरी सॉल्व्ह करतील, नाहीत. इथे विद्यार्थ्यांमध्ये पार्शलिटी होत नाहीत, एव्हरी स्टुडंट इज इक्वल फॉर एव्हरी टीचर. मग BCom डिपार्टमेंटचे स्टुडंट असो की BSc डिपार्टमेंटचे असो, BBA डिपार्टमेंटचे असो की कोणत्याही डिपार्टमेंटचे स्टुडंट असो, ते फ्री आणि फ्रँकली कोणत्याही टीचरशी संपर्क करू शकतात आणि डेफिनेटली ते टीचर्स त्यांना गाईड करतात. हा एक जबरदस्त अनुभव या महाविद्यालयामध्ये मला आलेला आहे की ते विद्यार्थ्यांमध्ये पार्शलिटी होत नाही. खूप खूप छान वाटतं आणि पुन्हा पुन्हा महाविद्यालयाला भेट द्यावीशी वाटते. या महाविद्यालयांनी बरंच काही दिलं आणि मी सतत या महाविद्यालयाची ऋणी राहणार आहे. थँक्यू सो मच. अनुभव तर माझा खूप मोठा आहे पण मी जस्ट तुम्हाला तो थोडक्यात शेअर केलेला आहे. सो थँक्यू सो मच. स्टे होम.